मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। या पुतळ्याचं उद्घाटन देखील घ्यायचं ठरलेलं आहे। मग पाहुणे कोण आणायचं काय आणायचं ते पुतळा कमिटीचे अध्यक्ष म्हणून आम्ही तुम्हाला अधिकार दिलेला आहे। आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की काकाने परत नवले साहेबांनी पृथ्वीराज बाबांनी आम्ही सर्वांनी साहेबांना विनंती केली। मग उमेश सावंत असतील, सुनील भैया असतील, रणधीर कदम असतील, सर्वांनी आम्ही विनंती केली की साहेब आता आमचं जर ऐका। ठीक आहे म्हणलं साहेब, मला काय अडचण नाही। पुरेला तोंड करून बसणार असला तर पुरेला तोंड करून बसा, पण पुतळा बसला पाहिजे ही माझी भावना आहे। म्हणून मी साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांचं अभिनंदन करतो। साहेबांनी कुठल्या प्रकारचा युगो न करता दोन पावलं मागे घेऊन पुरेला तोंड करून पुतळा बसवायचं ठरलेलं आहे। त्यामुळे सर्व पक्षांना, सर्व पक्षाच्या नेतेमंडळींना आमची विनंती आहे। इथं राजकारण काही नाही आहे। शिवाजी महाराज सर्व तुमचा आम्हा सर्वांच्या हिंदुस्थान मधले आहेत आणि शिवाजी महाराजांचा सारखा माणूस जन्मला, म्हणून आज तुम्ही आम्ही या देशात हिंदू म्हणून फिरतोय। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की गट तर झाला पूर्वेला का पश्चिमेला हा विषयाचा संपलेला आहे। जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली ते या पुतळा कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखालीच पुतळा बसणार, त्यांच्या अध्यक्षतेखालीच या पुतळ्याचा उद्घाटन कार्यक्रम घ्यायचा ठरलेला आहे। संजय काका जगताप साहेब असतील, पृथ्वीराज बाबा बसतील, तर निर्णय घेतील जे मंत्री जे आणतील केंद्रातले आणतील हे आणतील। आम्ही त्यांना विनंती करू की अमुक मंत्र्याला बोला, तमुक मंत्री बोला, हे आम्हाला सर्वांना सांगायचा अधिकार आहे, परंतु त्यावेळेला निर्णय घ्यायचा अधिकार ते निश्चितपणाने घेतील। संजय काकांची आमची चर्चा झालेली आहे, कुणाला बोलायचं कुणाला बोलायचं नाही। या जिल्ह्यात जेवढे मंत्री आहेत ते सर्वांना बोलायचं ठरलेलं आहे आणि पुतळ्याचं जेव्हा उद्घाटन केलं आहे त्या सर्व पक्षी आहे। आता जसं बहुसंख्येनं बनवलं आहे त्याच्यापेक्षा 10 पट जागा मंत्रालयून आपल्याला पुतळ्याचं उद्घाटन घ्यायचं आहे। कुठल्या पद्धतीचा वाद विवाद इथं झालेला नाही, या पुढे होणार नाही ही ग्वाही मी आपल्याला देतो नवले साहेब। आणि मी माझे दोन शब्द संपवतो, निश्चितपणाचा पुतळा जगताप साहेबांच्या अध्यक्षतेखाली बसील। साहेबांनी हे दोन शब्द झालेत अशा पद्धतीचे मी अध्यक्ष म्हणून अध्यक्षांना मी एक सदस्य म्हणून मी त्यांना विनंती करतो की मी ते दोन शब्द बोलावे। पुतळा समितीच्या अध्यक्षांना असताना मी आपल्याला एक चार शब्द सांगणार आहे। खरं म्हणजे पुतळ्याचा इतिहास काय सगळ्या लोकांना माहितीये। पुतळा तयार केल्यापासून, वर्गणी गोळा केल्यापासून, पुतळा तयार झाला तिथून परत आणण्यापर्यंत किती त्रास झाला काय झाला तुम्हाला सगळ्यांना माहितीये। आता पुतळा तयार होऊन इथंपर्यंत आलाय, आल्यानंतर कुठलंही वांदा नको या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मला वांदा करायची इच्छा नाही। तोंड कुणीकडे करायचं काय करायचे लोक ठरवतील ते आपण होईल त्याबद्दल मत नाही। त्याची चर्चा मात्र पुढे पिढ्यानपिढ्या होईल, लोकांमध्ये चर्चा होईल। आज यांचं म्हणणं इकडे बसवा, माझं म्हणणं काय असेल ते असेल। आता लोकांना वाटते की जत करा तोंड करा, जत करे तोंड करा, पण तो भावी पिढ्या जर काय दोष देत असतील तर दोष मला येणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो। माझं व्यक्तिगत मत होतं की पुतळ्याचं तोंड इकडे असावं, कदाचित ते चुकीचं सुद्धा असेल किंवा बरोबरही असेल। आज असं आमच्या कमिटीमध्ये असं ठरलेलं आहे की कुठलाही युग न करता, म्हणजे प्रेस्टिज इश्यू न करता, जसा पुतळा जुन्या जागी होता तसा तिकडे तोंड करून बसवा या सगळ्यांनी मला सांगितल्यामुळे मी ते होईल म्हणलेलं आहे। परंतु भविष्यामध्ये काही जर दोष झाला तोंड इकडे का तिकडं तर त्याची जबाबदारी माझ्यावर राहणार नाही। पण पुतळा समिती म्हणून जो निर्णय या लोकांनी दिलेला तो निर्णय मी मान्य केलेला आहे। माझा निर्णय काही असो शेवटी कसा आहे बहुमताचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागतोय। तिथपर्यंत आलोय आपण, इथपर्यंत एवढ्या सगळ्या तालुक्याचे लोक आले, सगळ्यांनी ताकदीने ते उभा केले, काही लोकही दिले, काही लोक पुतळा इकडे बसवा तिकडे बसवा, ज्या लोकांचा एक रुपयाचाही संबंध नाही, जे लोक सातत्याने अडथळा आणले अशी लोक चबुतऱ्यावर जाते ती पुतळ्या पण निकळ करा, हे बरोबर आहे तुम्हाला सांगायचं आहे। मला मत आहे जे काय असेल ते चर्चेने विषय आम्ही संपवतो ना। तुम्ही कधी पुतळ्याचे वर्गणी म्हणजे नाही, पुतळा आडवा असताना तुम्ही माणसं असताय आणि चबुतऱ्यावर जाताय तिथे दारू पिऊन आणि पुतळ्यात तोंड इकडे करा म्हणताय, हे चांगली गोष्ट आहे। मग मी असा विचार केला की आणणार पुतळा इथपर्यंत आहे ना, तुम्हाला वाटते ना तिकडे तोंड करा, माझं काही मत नाही। त्याप्रमाणे पुतळ्याचं तोंड पूर्वेकडे होईल, त्याबद्दल
माझी संमती असो किंवा नसो, आता लोकांनी सांगितल्यानंतर त्याला माझी संमती असो तुम्ही समजून घ्या, व्यक्तिगत मताला काही महत्व नसते. केलं मग मी पुतळा समितीचा अध्यक्ष मला काही जरी वाटलं तरी शेवटी कसं आहे, चार चौघाने जे सांगितले जाते ते ऐकावं लागतं. पाचामुखी परमेश्वर असं आपण म्हणतोय, त्यामुळे कुठलाही हटवाद न करता किंवा कुठलाही प्रेस्टिज न करता तुम्ही सांगताय ना तुम्ही तिकडे करा, पण त्याचं भविष्य काळामध्ये लोक म्हणजे बाबा चुकलं असेल तर त्याला जबाबदारी मी राहणार आहे एवढंच मला सांगायचंय. आणि आज पुतळा आता याच्यानंतर कोण बोलणार नाही रामकुमार, हा आता याच्यानंतर पुतळा तो तिकडे बसेल त्या ह्याला सांगू आपण. आणि त्या कपिला मी विचारले दोन्हीकडे बसवता येते का, त्याने मला दोन्हीकडे बसवता येते, त्या पद्धतीनं पुतळ्याचं तोंड जगकडे होईल आणि जगकडे पुतळा बसून येईल. बुद्ध जे शिंदे सरकार म्हणले कृषी तब्दाला जबाबदारी कितपत घ्यायची हे माझं मी ठरवतो. तिथं आज समितीचा अध्यक्ष मला मान्य आहे, तिथपर्यंत आले की शेवटच्या टोकावर लोक वांद काढतात, तिथपर्यंत कुठलंही वांद नव्हतं आणि इथं आल्यानंतर तोंडावर वांद काढतात. बर सगळ्या समितीच्या सगळ्या पक्षाच्या अध्यक्षाला आम्ही बोलवलंय, तिथं बोलून सगळे निर्णय घेतले, सगळी चर्चा आपण केलेली आहे आणि चर्चेमध्ये जे ठरलं तेच मी केलेलं आहे, वेगळं असं कुठलं केलेलं नाही. त्यामुळे आता त्याचा निर्णय झालेला आहे, त्याच्यानंतर कुणी बोलणार मी अध्यक्ष नात्याने बोललेलं आहे, समितीचा सगळ्यांनी आपण केलेलं आहे. हा विषय संपलेला, आता विषय संपलेला. जय हिंद जय महाराष्ट्र.